फ्रेंड्स, मी मनीषा अभिषेक दळवी. मी आपणासाठी रसगुल्ला केक बनवला आहे. तर तुम्ही माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मी विजेती बनेन. रसमलाई केक बनवण्यासाठी मी व्हॅनिला प्रीमिक्स बेस केक बनवला आहे. मी समान तीन भाग बनवून घेतलेले आहेत. आता या बेसला आपण आयसिंग करूया. तर आयसिंग करण्यासाठी मी पुढील साहित्य घेतले आहे. आयसिंग आणि डेकोरेशनसाठी मी शुगर सिरप, घरी बनवलेले रसगुल्ले, खाण्याचा पिवळा कलर, घरी बनवलेली रबडी आणि व्हिप क्रीम, तसेच मार्केटमध्ये हे खाता येणारे इडिबल बटरफ्लायज आणलेले आहे. तर आयसिंग करताना प्रथम आपण थोडीशी क्रीम लावून घ्यायची आहे, जेणेकरून आपला केक किंवा बेस हलणार नाही. त्यानंतर एक बेस त्याच्यावर ठेवायचा आहे. त्याच्यावर चमच्याने हलकेसे शुगर सिरप टाकायचे आहे. जी रबडी बनवलेली आहे ती थोडीशी टाकायची आहे. मी नोझलने हलक्या हाताने क्रीम लावून घेत आहे. जेणेकरून बेसला व्यवस्थित क्रीम लागली जाईल. त्यानंतर आपण त्याच्यावर थोडीशी रबडी टाकणार आहोत. किंवा तुम्ही रसगुल्ल्याचे छोटे तुकडे करून टाकले तरी चालतील. याच पद्धतीने याच्यावर केकचा दुसरा पीस, जो आपण बेस तीन भागामध्ये विभागला आहे, त्यातील एक भाग आपण ठेवला आहे, दुसरा भागही याच पद्धतीने याच्यावर ठेवून घेणे.
प्रथमतः मी काजू आणि पिस्त्याचे जे काप केलेले आहे ते याच्यावर स्प्रिंकल करत आहे. काजू बदामाचे पिस्त्याचे काप आपण याच्यावर टाकले आहे. तसेच या साईडनेही ते लावून घ्यायचे आहेत. सिल्वर बॉल तेही आपण याच्यावर लावून घ्यायचे आहेत. त्यानंतर साईडलाही अशा पद्धतीने डिझाईन किंवा फुले करून घ्यायची आहेत. याच्यावर गुलाबाच्या पाकळ्या छोट्या पीसमध्ये कट केलेल्या टाकून घेणे. तसेच पिस्त्याचे काप लावून घेणे. उरलेल्या ड्रायफ्रूटची पावडर हलकीशी वरून भुरभुरून द्यावी. नंतर जी डिझाईन केलेली आहे त्याच्यावर एक एक या पद्धतीने सिल्वर बॉल लावून घ्यावे. पण मार्केटमध्ये उपलब्ध असलेले इडिबल बटरफ्लाय आहेत ते बटरफ्लाय या ठिकाणी ठेवायचे आहेत. हे बटरफ्लाय आपण खाऊ पण शकतो. मध्ये हलक्या हाताने मी प्रेस करत आहे. हा आपला रसगुल्ला केक पूर्णपणे बनून झालेला आहे. तर तुम्ही माझ्या या केकच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व मलाच विजेती बनवा.